तर रुग्णालयात किती बेड्स रिक्त आहेत याची दररोज माहिती द्या असे आदेश आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयांना दिलेत. रुग्णालयांवर नेमलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. यात त्यांनी या सूचना दिल्या आहेत. सध्या खासगी रुग्णालयातील 80 बेड सरकारच्या ताब्यात आहेत, त्यामुळे त्याची माहिती दररोज रुग्णालयाच्या दरवाजावर लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. याशिवाय रुग्णवाहिका सेवेचंही नियंत्रण करावं, प्रत्येक रुग्णाला वेळेत रुग्णवाहिका मिळेल याची खबरदारी घ्यावी असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. कोरोनावर अँटीव्हायरल औषध लवकरच उपलब्ध होणार असून त्याची आम्ही स्वतः वाट पाहत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सिप्ला कंपनीनं हे औषध देण्याचं मान्य केल्याचंही टोपे यांनी म्हटलंय. याशिवाय औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी सुरू करण्यात येणार असून 10 पैकी 9 प्लाझ्मा थेरपी यशस्वी ठरल्याची माहिती टोपेंनी दिली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखणाऱ्या औषधांचा मुबलक पुरवठा करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असं देखील त्यांनी म्हटलंय. सर्वदूर अँटीव्हायरल ड्रगची मागणी आहे आणि त्यामुळं रेमडेसिवीर असेल, फ्लॅविपिरावीर असेल, हे अँटी व्हायरल ड्रग्ज आहेत आणि सायटोकाईन स्टॉर्म्सच्या दृष्टिकोनातून सुद्धा वापरणारी टॉसिलोझुमाबची महत्वाचा ड्रग असेल, ह्या सगळ्यांचंच उपलब्धता ही व्हावी या दृष्टिकोनातून शासन प्रयत्नशील आहे. एक 2-4 दिवसाच्या आतबाहेर याची उपलब्धता वाढवून देऊ असं सांगितलेलं असल्या कारणाने आम्ही त्याची वाट बघतोय अतिशय उत्कंठेने की उपलब्धता वाढावी. शासन पैसे देऊन खर्च करायला तयार आहे. एकीकडे अँटीव्हायरल औषध देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे, तर दुसरीकडे रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार रोखण्यासाठी आधार कार्ड सक्तीचं केलं जाणार आहे. मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तांना या संदर्भात सूचना केल्या आहेत. कोरोनावरील उपचारांसाठी रेमडेसिवीर हे औषध प्रभावी ठरतं, मात्र याच औषधांचा काळाबाजार होत असल्याची बातमी साम टीव्हीनं दाखवली होती आणि त्याची दखल घेत आता रेमडेसिवीर औषधांसाठी आधार कार्ड सक्तीचं करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्लॅक मार्केटिंग वगैरे चालू आहे जे आज व्यवस्थित चॅनलमध्ये बघण्यात आलेलं आहे, त्यामध्ये आजच मी ते पोलीस कमिशनरला आणि फूडचे कमिशनरला इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की आधार कार्ड शिवाय त्याला देता कामा नव्हे. आधार आणि आधार कार्ड दिल्यानंतर त्याचा ट्रॅकिंग ठेवावा, कुठल्या हॉस्पिटलमध्ये यूज करण्यात आला आहे आणि किती पैसे घेण्यात आलेले आहेत. आता यापुढे कुठलाही केसेस असं दिसलं तर त्यावर त्याच्यावरती फौजदारी कारवाई. राज्यावर कोरोनाचं संकट आहे तरी मुंबईत अनेक जण अजूनही बिना मास्क बाहेर फिरत आहेत. मुंबई महापालिकेनं अशा लोकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. जवळपास 68 लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याही पुढे जर लोक बिना मास्क फिरताना दिसले तर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा मुंबई महापालिकेनं दिलाय. आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रामनाथ दवणे यांनी. मुंबईतील कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनानं एक नवी टीम तयार केलेली आहे आणि ही टीम ठिकठिकाणी बाजारपेठांमध्ये जाऊन जे मास्क घालत नाही अशांवरती कारवाई करताना पाहायला मिळते. आपण पाहतोय की मी सध्या के वेस्ट प्रभागामध्ये आहे आणि या प्रभागामध्ये मुंबई महापालिकेची 11 लोकांची अशी ही टीम तयार करण्यात आली आणि ही टीम ठिकठिकाणी जाऊन आपण पाहतोय दुकानदारांनी मास्क घातला आहे का याची चाचपणी करते आणि जर कोणी मास्क घातला असेल तर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई देखील करण्यात येते. मुंबई महापालिकेनं संसर्ग जो आहे कोरोनाचा टाळण्यासाठी हे पाऊल उचललेलं आहे आणि ठिकठिकाणी वार्डांमध्ये अशा पद्धतीच्या टीम ज्या आहेत ते तैनात करण्यात आल्या आहेत. माझ्यासोबत वार्ड अधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार. सर, काय सांगाल, किती लोकांची ही टीम तैनात करण्यात आली आणि कशा पद्धतीची कारवाई केली जाते? के पूर्व विभागामध्ये आपल्याकडे 4 टीम्स तयार केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये 8 लोक आहेत आणि ऑड आणि इव्हननुसार जिकडे मार्केट सुरू असतात तिकडे आपली लोकं जातात, दुकानदारांना समजावतात, बाहेर खरेदीला आलेल्या लोकांना समजावतात आणि त्यांना मास्क घालण्याबद्दल प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतात. कारवाईचं स्वरूप कसं असतं, किती जणांची ही टीम साधारणतः आहे आणि आतापर्यंत किती लोकांवरती कारवाई करण्यात आली आहे? आमची 8 जणांची टीम आहे आणि आजपर्यंत 80 लोकांकडून 80,000 रुपये वसूल करण्यात आलेला आहे, तसेच 1200 जास्त लोकांना समज देऊन सोडण्यात आलेला आहे. अशाच पद्धतीनं अन्य वार्डांमध्ये देखील टीम तैनात करण्यात आल्या आहेत जेणेकरून कोरोनाचा संसर्ग कुठेतरी रोखता यावा. मात्र मुंबई महापालिकेच्या या अधिकाऱ्यांची जितकी जबाबदारी आहे तितकीच मुंबईतील दुकानदार आणि त्याच पद्धतीनं जे सर्वसामान्य नागरिक आहे त्यांची देखील मास्क लावणं ही तितकीच जबाबदारी आहे. कॅमेरामन नितीसह रामनाथ दमणे, साम टीव्ही, मुंबई.
आता गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. 7 ऑगस्ट नंतर सिंधुदुर्गात कोणालाही प्रवेश न देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलाय. 22 ऑगस्टला गणेश चतुर्थी असल्यानं त्याच्या नियोजनासाठी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीचं इतिवृत्त व्हायरल झालंय. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. त्यानुसार जिल्ह्यात येण्यासाठी ई पास आवश्यक करण्यात आलंय. शिवाय दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना 14 दिवस क्वारंटाईन राहणं बंधनकारक असेल. नागरिकांनी परजिल्ह्यातून येण्याअगोदर क्वारंटाईन राहण्यासाठी घराची क्षमता आणि सोयीसुविधांची खात्री करूनच जिल्ह्यात यावं अशा सूचना देखील जारी केल्या जाणार आहेत.